आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन मराठीतील प्रतिभावान कवी नाटककार समीक्षक ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक वी वा शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कवी कुसुमाग्रज हे मराठी भाषेमधले एक अलौकिक व्यक्तिमत्व एकोणावीसशे बेचाळीस ते एकोणावीसशे नव्याण्णव अशा प्रदीर्घ काळात सातत्याने प्रयोगशील वृत्तीने लेखन करणारे प्रतिभावान साहित्यिक आपल्या कल्पना वैभवाने स्थिमित करणारे कवी त्यांच्या विशाखा किनारा मराठी माती स्वगत वादळवेल रसयात्रा अशा बावीस कविता संग्रहातून त्यांच्या अपूर्व शब्द सामर्थ्याचा प्रत्यय येतो कोलंबसाचे गर्वगीत पृथ्वीचे प्रेमगीत प्रेमकर भिल्लासारख वेडात मराठे वीर दौडले सात टिळकांचा पुतळा यासारख्या त्यांच्या कविता आजही रोमांचित करतात गरजा जय जय कार क्रांतीचा या स्फूर्ती गीताने लढ्यात स्फुल्लिंग जागवलं तर स्वातंत्र्य देवतेची विनवणी या कवितेने स्वातंत्र्यानंतरची देशाची परिस्थिती मांडली कणा या संवादी कवितेतून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तरुणाईचे बाणेदार मन पाठीवर हात ठेवून लढ म्हणा या शब्दात त्यांनी मांडलं एकोणावीसशे नव्वद नंतर जागतिकीकरणाला सुरुवात झाली इंग्रजी भाषेला अतोनात महत्त्व प्राप्त झालं तेव्हा परभाषेतही पारंगत पण मातृभाषेचा सन्मान करा हा मोलाचा सल्लाही त्यांनी आपल्या काव्यातून दिला त्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा आणि पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात नादानुकारी शब्दरचना प्रतिमा आणि प्रतिके यातील उदात्तता भव्यता अर्थाच्या विविध सूक्ष्मछटा ओजस्वी आणि तेजस्वी भाषा नाट्यरचनेतील भाषेचा डौल पल्लेदार वाक्यरचना स्वगते ही शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या लेखनाची खासियत ययाती आणि देवयानी कौंतेय वीज म्हणाली धरतीला अशी बावीस नाटके आणि नटसम्राट हे त्यांचं नाटक म्हणजे मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड शेक्सपियरच्या नाटकांचे त्यांनी केलेले अनुवाद स्वतंत्र साहित्य निर्मिती ठरावी इतकी प्रभावी आहे कुसुमाग्रजांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड मराठीला लाभला मातृभाषेवर निस्सीम प्रेम करणे आणि समृद्ध सुशील माणूस होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल ज्ञानपीठ पुरस्काराच्या रूपाने मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर गौरवांकित करणाऱ्या या ऋषितुल्य शब्द प्रभूला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन धन्यवाद